श्री ज्ञानेश्वर सत्संग मंडळ काल्हेर आयोजित मौजे काल्हेर ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर सुवर्ण महोत्सवी पायी दिंडी सोहळा संत ज्ञानेश्वर मंदिर काल्हेर येथून त्र्यंबकेश्वर येथे रवाना. या कार्यक्रमाचं आयोजन संयोजन नियोजन करणारे अध्यक्ष जितेंद्र पाटील, खजिनदार काशीनाथ पाटील, कार्यवाहक ज्ञानदेव म्हात्रे व सर्व ज्ञानेश्वर सत्संग मंडळ काल्हेरचे सर्व पदाधिकारी, कार्यसम्राट सरपंच श्री मुरारी बाबू पाटील, उपसरपंच नरेश वासुदेव तरे, माजी सरपंच श्रीधर जयवंत पाटील, समीर शरद पाटील, जितेंद्र पाटील, दयानंद माळीत, ज्ञानदेव म्हात्रे, चंद्रकांत म्हात्रे, काशीनाथ पाटील, आत्माराम तरे, रमेशजी पाटील, हरिदास पाटील, वासुदेव पाटील, दशरथजी म्हात्रे, हनुमानजी माळी, शांतरामजी म्हात्रे, श्रावण म्हात्रे, छत्रपती पाटील, गावातील सर्व महिला मंडळ, ज्ञानेश्वर सत्संग मंडळ यांच्या वतीने ज्ञानेश्वर मंदिर ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे वाजत गाजत मृदुंगाच्या तालावर टाळ भजनाच्या गजरात त्र्यंबकेश्वर येथे रवाना झाली. त्यामध्ये मला वाटतं आपली सर येऊन निघाले आणि अंत निघाले त्याच्यात शिवाजी बाबांनी स्वतः चालू केली असं त्यांचं म्हणणं. पण त्याचबरोबर दाक्षत बाबा कालेरकर, दत्तात्रय म्हात्रे म्हात्रे कालेरकर की थोड्याशा वेळी गेले थेंबे पण त्याचं केव्हा मोठा तलाव झाला आणि मोठा समुद्र झाला रिपेक कळलाच नाही. हा त्याला अनुसरून आमचे ज्ञानदेव म्हात्रे अशी सगळी मंडळी एकत्र येऊन आज नक्कीच त्याच्या त्यामध्ये कसा लोक वाढेल, लोकांचा सहभाग कसा वाढेल या अनुषंगाने सगळी मंडळी एकत्र आलेली आहे. आज हे करत असताना यांना
प्रोत्साहन देणे किंवा त्यांच्या बरोबर चालत जाणे हे कालेर रामोजी तालुक्याचे परिषद मध्य गावगावचे मंडळ हे सगळे त्यांच्या बरोबरीने चालतात आणि 15 ते 20 दिवस या याचा सोहळ्याचा आनंद लुटतात. आणि या सर्व संत मानताना ह्या बद्दल मी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आर्थिक शुभेच्छा दिल्या. आज तर आहोत या शतक महोत्सव बघताना आम्हा सर्व अनुभवाचा फायदा होत आहे आणि ह्या क्षेत्रात या वारकरी संप्रदायात कशी तरुण मंडळी या क्षेत्रात येईल याची आम्ही जास्तीत जास्त काळजी घेत आहोत आणि आम्हाला प्रोत्साहन त्या पद्धतीने मिळत आहे. त्याच्यामुळे पुढचा जो कार्यक्रम असेल माझी अशी स्वतःची वैयक्तिक सांगणे प्रत्येकाची जी वयस्कर जी 50 वर्ष पाहिलेली आहेत या पालखीची त्यांची इच्छा आहे की ह्या क्षेत्रामध्ये तरुणांनी येऊन ह्या उत्सव जास्त पद्धतीने मोठ्या पद्धतीने साजरा करावा. जास्तीत जास्त मंडळी आमच्या ह्या क्षेत्र कालेरपासून तर दुसरी क्षेत्र त्र्यंबकेश्वरनी घेऊन जावी ही माझी आणि आमच्या सर्व तरुण आमच्या ज्या बरोबर आहेत त्या सर्व वारकऱ्यांची भावना आहे. जवळजवळ आज 50 वर्ष हा काश्री क्षेत्र कालेर ते त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळा अखंडपणे चालू आहे. ती पायी दिंडी यात्रा घडवत देव संतांकडे घडवून या खरं म्हणजे या वाणीने एकच आहे की आपण व्यसन मुक्त व्हा. आपल्या जीवनामध्ये काय विचार असतील वाईट विचार असतील त्याला तिरंगाने देऊन आपलं जीवन कसं सार्थ होईल यासाठी संतांनी वारीचं नियोजन केले. सर्व मंडळींनी हा उपद्रव चालू केलेला आहे आणि त्यांच्या पाया पाऊल ठेवून खरं म्हणजे मार्ग जमून गेले आधी दयानिधी संतदे त्याने जे म्हणते चालू जाता नकडे गुंता कोठे काही. Jai Jai Jana Bhat Karam.